ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांचा नुकताच वाढदिवस झाला. त्यांच्या वाढदिवसाचं कुटुंबियांनी घरच्या घरी सेलिब्रेशन केलं. वाढदिवसानिमित्त खास त्यांचं दिव्यांनी औक्षण करण्यात आलं. सोशल मीडियावर त्यांनी त्याचे फोटो शेअर केलेत. हे फोटो शेअर करताना त्यांनी त्याला खास कॅप्शन दिलंय. ऐन तारुण्यात वाढदिवसाची वाट बघण्याची ही वेगळीच मजा असते, पण पुढे वाढदिवस म्हणजे वयाचा मीटर आणखीन एका वर्षानं पुढे सरकवणारा दिवस असं काहीसं वाटतं. आजची सुरुवात काहीशी अशी झाली, पण तुमच्या शुभेच्छांच्या पावसात मी अक्षरशः न्हाऊन निघालो. ऐन उन्हाळ्यात मनाला नवीन पालवी फुटली. पुन्हा तरुण होऊन मी आजच पुढच्या वाढदिवसाची वाट बघू लागलोय. आयुष्याचं सिंहावलोकन वगैरे करण्यावर माझा विश्वास नाही, पण या विदूषकावर तुम्ही इतका जीव लावला हेच आयुष्याचं संचित. आणखी काय हवं? शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येकाला वैयक्तिक भेटायला आवडेल, पण सध्या शक्य नाही. पण भविष्यात नक्कीच भेटूयात. तोपर्यंत सुरक्षित रहा, आनंदात रहा. तुमच्या शुभेच्छांसाठी पुन्हा एकदा खूप खूप आभार, अशी पोस्ट प्रशांत दामले यांनी शेअर केली आहे. प्रशांत दामले यांच्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केलंय. त्यांच्या नाटकाला सुद्धा प्रेक्षकांची खूप पसंती मिळते. पाहूया त्यांच्या साखर खाल्लेला माणूस या नाटकामधला खास सीन. काळजी करायचं काहीही कारण नाही काका, मला कोणी सांगितलं मी काळजी करतोय. तर प्रशांत दामले हे अभिनेते तुम्हाला किती आवडतात हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.